सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे युथ आयकॉन आहेत खरं सांगायचं तर. तारुण्याचं मूर्तिमंत प्रतीक आपण त्यांना म्हणू शकतो. जे शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते छत्रपतींचे, ते सगळे आता स्वाभाविकपणे वयानी मोठे झालेले असणार, त्यामुळे कुठल्याही तरुण कलाकारांनी ते साकारणं तितकंसं योग्य ठरणार नाही. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. फेब्रुवारी महिन्यामध्ये दमदार पद्धतीने, धडाकेबाज पद्धतीने मी तर बोलतोय की फक्त फेब्रुवारी नाही तर पुढचे 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारा चित्रपट शिवरायांचा छावा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आणि याच चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा खरंच खूप दमदार पद्धतीने, धडाकेबाज पद्धतीने पार पडला आहे. किंबहुना मित्र बोलेन की जेव्हा ढोल ताशाचा गजर होत होता तेव्हा सिनेमातील काही कलाकार स्टेजवर येऊन त्यांनी त्या ढोल ताशाच्या गजरासोबत आपला ठेका सुद्धा धरला. आणि याच चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर माझ्यासोबत, दिग्पाल दादा माझ्यासोबत आहेत. दादा, सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद, एक नवा कोरा सिनेमा आमच्यासाठी घेऊन आला आहेस. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, महाराष्ट्राच्या जनतेचे, रसिकांचे धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. त्यातल्या त्यात एक अशी स्टोरी, किंबहुना शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांच्या खांद्यावर शंभा आपल्या स्वराज्याची धुरा होती, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, किती अवघड होतं, किंबहुना किती स्वप्नवत वाटतं की चला मी जे शिवधनुष्य पेललेलं आहे ते चांगल्या पुढे प्रेक्षकांसमोर मी मांडलं आहे. मी माझ्याकडनं शिवचरणी शंभूचरणी माझी सेवा जी आहे कलारूपी, ती मांडण्याचा माझ्या परीनं जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. तो कितपत सफल झाला आहे हे आता महाराष्ट्र रसिकांच्या रूपाने महाराष्ट्र भावानी ठरवेल. आणि त्यातनं मला जो काही आमच्या टीमला जो काही आशीर्वाद द्यायचा तो नक्की द्यायला वाटतो. बरं, तर जेव्हा ट्रेलर लॉन्च सोहळा होत होता तेव्हा आम्हाला कळलं की या सिनेमाचे 3 भाग येणार आहेत एकूण. किती बोलतात ना की महाराजांचंच आयुष्य दाखवायला आपल्याला वेगवेगळ्या टप्पे त्यांचे बघायला मिळाले, किंबहुना प्रत्येक टप्प्यातील वेगवेगळ्या मावळ्यांचं आम्हाला स्वरूप तुमच्या चित्रपटातून बघायला मिळालं आहे. काय सांगशील एकंदरीत 3 सिनेमाची गडी, किंबहुना 3 सिनेमाची त्रिकूट कसा असणार आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे युथ आयकॉन आहेत खरं सांगायचं. तारुण्याचं मूर्तिमंत प्रतीक आपण त्यांना म्हणू शकतो. तर छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्षामध्ये इतका मोठा पराक्रम केला आहे की तो 2 तासामध्ये मांडणं शक्य नाही. परंतु आमची मर्यादा लक्षात घेता आम्ही 3 चित्रपट त्याच्यावरती करायचे ठरवलेले आहेत. पहिला चित्रपट शिवरायांचा छावा हा तुमच्या समोर येतोय, ज्याच्यामध्ये छावा या शब्दातूनच तुम्हाला कळतंय की ती शिकण्याची गोष्ट आहे. ते सिंहाचं पिल्लू असतं जे सिंहाला बघून बघून शिकतं आणि पराक्रम गाजवतच पुढे. तर अशा प्रकारचा तो शिवरायांचा छावा आपल्या भेटीला येतो. आणि त्याच्यानंतर मात्र स्वतः छत्रपती झाल्यानंतर राजे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी जेवढे काही पराक्रम गाजवले त्याच्यावरती दुसरा चित्रपट, आणि अंतिम टप्प्यामध्ये त्यांची आपल्या सर्वांसाठी झालेली सगळी ती जी काय त्यांनी जो काही पराक्रम केला, त्याग केला, आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांची ओळख टिकवण्यासाठी जे काही बलिदान केलं ते आपल्याला शेवटच्या भागामध्ये बघायला मिळेल. बरं, तर मला दादाला विचारायला आवडेल की 2 सिनेमामध्ये आम्ही तुला बहिरजी नायकांच्या भूमिकेमध्ये बघितलं आहे आणि खरंच खूप सुंदर ते पात्रातून निभावलं सुद्धा, किंबहुना तो बहिरजी नायकांचा पेहराव करणं सुद्धा खरंच खूप मोठं अवघड होतं. या सिनेमामध्ये बहिरजी नायकांच्या भूमिकेमध्ये एक वेगळा कलाकार दिसतोय, त्यातल्या त्यात सरप्राईज पॅकेज म्हणून अवधूत दादा सुद्धा आम्हाला सिनेमामधून बघायला मिळणार आहे. काय सांगितलं, कसं सांगू लागेल एकंदरीत समीकरण? मुळात आपण कालखंड लक्षात घेतला पाहिजे की हा जो कालखंड आहे छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती होण्याचा कालखंड आहे, ज्याच्यामध्ये जे शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते छत्रपतींचे, ते सगळे आता स्वाभाविकपणे वयानी मोठे झालेले असणार, त्यामुळे कुठल्याही तरुण कलाकारांनी ते साकारणं तितकंसं योग्य ठरणार नाही. कारण आपण सिनेमा करतोय, आपण नाटक असलं तर आपण समजून घेतो, प्रेक्षकही समजून घेतात, पण मग सिनेमामध्ये ते वयाचं अंतर दाखवण्यासाठी अनुभवी कलाकारांची एक फौज आपल्याला दिसते. जसं प्रसन्नदादा केतकर आहेत जे आंबेरावांच्या भूमिकेत आहेत, त्याच्यानंतर बहिरजी नायकांची भूमिका जो प्रश्न तुम्ही विचारला तर तो रवी काळे सर आहेत, तर आपल्या सगळ्यांचा परिचयाचा रांगडा चेहरा आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अशा पद्धतीची माणसं जी थोडीशी वयस्कर दिसतील पण तरीही फिट आहेत, रांगडी आहेत, अशी माणसं आपल्याला ते असे कलाकार आपल्याला त्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नक्कीच, नाही खरंच खूप भारी वाटतं. कारण काय, याच्या आधी आम्ही रवी सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या, की प्रसन्न सरांसोबत आम्ही नगरमध्ये सुद्धा गप्पा मारल्या. बरं, आता आम्ही भूषण आणि तृप्तीसोबत सुद्धा गप्पा मारल्या. भूषणनी खरंच खूप गोड अशी उत्तरं दिलीत. काय सांगशील एकंदरीत, ॲज अ कॅरेक्टर संभाजी महाराजांची भूमिका निभावण्यासाठी भूषणच का तुमच्या नजरेमध्ये पडला?
भूषण बरोबर अनेक कलाकारांनी याच्या ऑडिशन दिल्या होत्या, अनेक लुप्तेस झाल्या. जे वर्णन आढळतं आपल्याला संभाजी महाराजांचं, त्याच्या जवळ जाणारी रूपरेषा त्याची असल्यामुळे त्याची प्राथमिक निवड झाली. दुसरं, त्यांनी अनेक गोष्टींच्या ज्या आम्ही कसोट्या घेतल्या, म्हणजे फक्त ऑडिशन लुक टेस्टवरती थांबलं नाही, ते मग त्याला पहिल्यापासून घोडा चालवता येतो का, तो घोडा चालवता येतो, मग आम्ही चक्क अशा दोन कलाकारांना, म्हणजे भूषणसह अजून दोन कलाकारांना मैदानात घेऊन गेलो. दाखव खरंच घोड्यावर बसून दाखव, मग त्यात खरं तर वेगळ्या एका कलाकाराचा प्रसंग आहे की तो एक जंगली घोडा टीम करतो. अभिजितचा खूप सुंदर प्रसंग आहे त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा अगदी जंगली नाही, पण खरंच चांगल्या प्रकारचे अश्वपारख आहे त्याला. शरीरयष्टी त्याची खूप उत्तम आहे, त्यांनी कमावली आहे. म्हणजे संपूर्ण कपड्यामध्ये कदाचित तो खूप साधा वाटतो, जे आपल्या छत्रपतींचा हे आहे, पण तुम्ही तो वाघ मारतानाचा जर प्रसंग पाहिला तर त्याच्यामध्ये त्याच्या स्नायू असे तटतटून फुगलेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व आहे. तलवारबाजी तो शिकला आणि त्याच्या सगळ्यात पुढे जाऊन छत्रपतींसाठी कष्ट घेण्याची त्याची अमाप तयारी होती. आणि जवळजवळ 4 महिने त्यांनी कसलं स्वतःला आमच्या बरोबर याच्या पुढे, आणि अक्षरशः 46 डिग्री सेल्सिअस मध्ये आम्ही शूटिंग केलं. या सगळ्यामध्ये भूषण खरा उतरला म्हणून तो खरंच खूप भारी वाटत. तुर्तास दादा आपण थांबतो इकडे, कारण का उद्या सगळ्यात खरी मजा तर उद्या येणार आहे. आपण रायगडावर जातोय, रायगडावरती आपण जातोय, त्याच रायगडावर दिंडीचा मान या वर्षी आपल्या टीमला मिळाला आहे. हो, तिथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी यात्रा, शिवरथ यात्रा आयोजित केली जाते. शिवनेरी ते रायगड असा प्रवास करून पालखी पोहोचते, तर यावेळी त्याला उपस्थित राहण्याचा मान आपल्या चमूला मिळालेला आहे. म्हणून बोलतो तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो, कारण का आजचा संपूर्ण प्रवास आणि उद्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस, उद्या दादासोबत आपण गड चढून जाणार आहोत. आम्हाला मीडियावाल्याने सांगितलं की गड चढूनच या, 6 वाजता दादाचा गड चढायला सुरुवात करणार, आम्ही सुद्धा असूच जाता. खरंच दादा पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासाठी नवळण कोरा चित्रपट घेऊन आल्याबद्दल. धन्यवाद, जय शिवराय.